श्रीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। विषय ओढ़ी भुलले जीव आता याची कोण करील कीव। नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह। कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाचे आहारी। मापया लागले शरीरी झालिया वरी सळे ओढीती। बापुडी होतील शेवटी अविश्वासवे झालिया तुटी। भोगिले मागे पुढे ही कोटी होईल भेटी जन्माशी। जुंतिले घाणा बांधोनी डोळे मागे जोडियाव तेणेही पोळे। चालिलो किती ते नकळे दुःखे आरंबळे भूक तहान। एवढे जयाचे निमित्त प्रारब्ध क्रियमाण संचित। तेहे देह मानुनी अनित्य न करिती का नित्य नामस्मरण। तुका म्हणे न वेचता मोल तोहायासी महाग विठ्ठल। वेचिता फुकाचे बोल केवडे खोल अभागिया। कोण सुख धरिले संसारी पडो निकाळाचे आहारी। मापया लागले शरीरी झालिया वरी सळे ओढीती। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संसारी लोकाविषयीचा खेद व्यक्त करतात। खेद व्यक्त करणारा हा अभंग आहे। पण सर्व जीवाविषयीचा तुकोबारायांनी या अभंगातून खेद व्यक्त नाही केलेला। अशा लोकाविषयीचा अशा जीवाविषयीचा खेद तुकोबारायांनी व्यक्त केलेला आहे की ज्या जीवांना परमार्थाचा गंधच नाही। काही 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 माहीत नाही। परमार्थ करत नाही। परमार्थ क्षेत्रामध्ये ते आलेच नाही। जन्मल्यापासून आजपर्यंत फक्त केवळ केवळ विषय भोगत आलेले आहेत। विषयच भोगले विषयाकरताच त्यांचा प्रयत्न चालू आहे। विषयच मिळवणं हेच हाच ज्यांचा पुरुषार्थ आहे। असे जे देव धर्म ह्या असल्या गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये काहीच नाही। देवधर्म सांधी पडिले सकळ विषयाचा गोंधळ गाजत असे। केवळ विषय असे जे लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये भजन नाही, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही, ज्यांच्या जीवनामध्ये देवाची कुठली सेवा नाही, कुठला नित्यनियम नाही, नामस्मरण नाही, देवाविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये नाही, उठल्यापासून झोपेपर्यंत केवळ विषयभोग आणि विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न, आणि असंच ज्यांचं जीवन चाललेलं आहे, मग अशा लोकाविषयीचा तुकोबाराय खेद व्यक्त करतात। कोणाविषयीचा खेद व्यक्त करतात त्याचं स्पष्टीकरणच तुकोबारायांनी पहिल्या चरणात केलेलं आहे। विषय ओढी भुलले जीव आता यांचे कोण करील केव। नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह। तुकोबाराय म्हणतात की
नरदेह ठाव पावनी, नरदेहासारखं हे स्थान प्राप्त करून नारायणाच्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होत नाही. नुपजे नारायणी भाव, नारायणी भाव नुपजे, नारायणाच्या ठिकाणी भाव उत्पन्न होत नाही, निर्माण होत नाही. मग काय करतात? काय नाही, नुसतं विषयाच्या ओढीनं भुलून गेलेले आहेत. विषयाची आसक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये, विषय ओढी भुलली. आणि मग विषयानं भुललेले जे आहेत, विषयाची ओढ ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, विषयच जे भोगतात, त्याचा परिणाम शेवटी मरण आहे. ते मरणारच आहेत. एक वेळेला नाही, अनेक वेळेला मरतील. अनेक वेळेला त्यांना मृत्यूचं दुःख भोगावं लागेल. कसं होईल यांचं? कोण यांना सोडविल्या दुःखातून? यांच्यावर दया कोण करील? आता यांची कोण करील? केव. त्यांच्यावर क्यू केली, पण आता हे काही उपयोग नाही त्याचा. काही देवाने क्यू केली, त्यांना नरदेह दिला. संतांनी क्यू केली, ज्ञानेश्वरी सारखा गात्यासारखा ग्रंथ रचून ठेवला त्यांच्याकरता, पण ते कधी उघडीतच नाहीत, ते कधी देवाच्या दर्शनाला जातच नाहीत. मग उद्धाराची साधनं ही सगळी संतांनी सांगून ठेवलेली असताना सुद्धा त्या मार्गाने कधी हे जातच नाहीत. यांचं कसं होईल? आता यांची क्यू कोण करील? आता तर यांना दुःख भोगावंच लागेल. आता काय दुसरं कोण काय करणार आहे यांच्याकरता? म्हणून तो कोबाबाई म्हणतात, विषय ओढी भुलली जीव, आता यांची कोण करील क्यू. अशा विषयाच्या आसक्तीनं ज्याचे डोळे आंधळे झालेले आहेत, धुंद झालेले आहेत, अशा लोकांविषयीचा खेद व्यक्त करतात. अरे नरदेहास मनुष्य नरदेह प्राप्त होऊनही, नरदेहासारखं निधन हाताला येऊनही या नरदेहाचा सदुपयोग करत नाही. नरदेह वाया घालू लागलेले वाया. नाही तरी जन्म जाईल वाया. नुसते विषयच भोगले, देवाचं भजनच नाही केलं, भक्तिभाव अंतःकरणामध्ये धरला नाही, तर तो कोबाबांना वाटतं यांचा जन्म वाया जाईल. कारण हा मनुष्य देह, हा मनुष्य जन्म जो कशासाठी असतो? विषय भोगासाठी नाही, देवाच्या भजना करताय, देवाच्या भक्ती करताय, भगवत प्राप्ती करताय, मुक्ती मिळवण्याकरताय, मुक्ती मिळवण्याकरता. आणि ते जर नाही यांनी मिळवलं, ते भक्ती नाही केली, तर जन्म वाया जाईल. नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया जाईल. सांगतो तुम्हासी भजावे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हणले, ओ असं कस काय, जन्म कस काय वाया जाईल? नाहीत ते भजन करीत, नाहीत दिंडीला जात, नाहीत कीर्तन करीत, नाहीत नामस्मरण करीत, पण काहीच करत नाही असं थोडं आहे. कितीतरी कमावलंय त्यांनी, पहिलं काहीच नव्हतं. हे आता त्यांच्याकडे जे दिसतंय सगळं शून्यातून निर्माण केलंय, आणि त्यांचा जन्म वाया कसं काय जाईल? तुकोबाबा म्हणतात, नाही तसं नाही. जर भजन करत नसेल, भक्ती करत नसेल, देवाला शरण गेलेला नसेल, बाकीचं त्यांनी कितीही कमवलं, कितीही गोळा केलेलं असलं, तरीही त्याचा हा देह, हा जन्म वायाच जातो, व्यर्थच जातो. का? एवढं करून, हो एवढं करून, कारण हा मनुष्य देह ते करण्याकरता नाहीच आहे. आणि मग जे करण्याकरता आहे ते केलं तर सफल आहे. मनुष्य देहाची सार्थकता, मनुष्य देहाची सफलता, नवदेहाची सफलता कशामध्ये? भगवत भजनामध्ये. बाकीचं करण्यामध्ये नाही. आणि मग जर ते नसेल तर मग बाकीचं काहीही केलं तर ते वायाच गेले. मनुष्य देह वायाच गेला.
भगवत भजन सोडून, भगवत भक्ती सोडून, भगवत भाव अंतकरणामध्ये धावायचं सोडून इतर कोणत्याही गोष्टी केल्या तरी ते काय झाल्या? मग ते केल्यासारखं नाहीच आहे. मनुष्य देह वाया जातो त्या केल्या तरी. म्हणून तो बाबा खेद व्यक्त करतो. म्हणजे असं कसं काय मनुष्य देह कसं काय व्हायचं? ना, कारण त्याच्याकरता देह नाही आहे आणि त्याच्याकरता नसेल तो वाया जातो. एक दृष्टांत सांगतात ना. एक जावई, जावई म्हणजे हे आताच्या काळातला नाही, लापट, पूर्वीच्या काळातला जावई, थोडासा जुना काळ. आणि तो नेहमी नेहमी काय आता सासवडीला फोन फोनही नव्हते फोन करायला. गाव सासवडी जवळ नसल्यामुळं नेहमी येणं जाणंही नव्हतं. सासवडी फार अंतरावर होती. लग्न झाल्यापासून तो कधी सासरवाडीला गेलाच नाही. 10 वर्ष झाले लग्नाला पण एकदाही नाही गेला. कामं तशी होती, कारखान्याची जी कारखाना होता आणि त्या कारखान्यामध्ये मुख्य जबाबदारी त्याच्यावर होती, त्यामुळं त्याला कधी वेळच भेटत नव्हता, सुट्टीच भेटत नव्हती, त्यामुळं कधी जाणं झालं नाही. त्या सासऱ्याला, सासूला, बाकीच्या सगळ्या त्या सासरवाडी, त्याची जी सासरवाडी होती तिथल्या लोकांना वाटायचं की यांनी यावं, पाहुण्यांनी यावं, जवळ यावं प्रत्येकालाच वाटतं घरी. पण ह्याला कधी जाणं होत नव्हतं. योगा योगा आणि लॉकडाऊन, कारखाना बंद पडला. त्या काळामध्ये सगळीकडे नाही पण कारखान्याला लॉकडाऊन. आणि मग त्यांनी सांगितलं की खूप वेळेला त्यांचं आग्रह असायचा किंवा ते पूर्वीलाही सांगायचे की पाहुण्याला एकदा घेऊन ये, पाहुण्याला एकदा घेऊन ये. आणि सुट्टी असल्यामुळं, कारखाना बंद पडला असल्यामुळं मग त्याच्या बायकोनं सांगितलं, हे बघा माझे बाबा आणि आई तुम्हाला किती आग्रह करतात, किती प्रेमाने बोलवतात, तुम्ही कधीच तिकडं येत नाही. आता सुट्टी आहे तर तुम्ही चला ना. ठीक आहे म्हणे, जाऊ, येतो मी, तुझा पुढं. म्हणून मुलगी पुढं गेली, सांगितलं की ते येणार आहेत, अमके अमके दिवशी येतील. त्या सासूला आणि सासऱ्याला तर किती आनंद झाला. जावई वो येणार आहेत, जावई वो येणार आहेत, कधीच आलेला नव्हता जावई, म्हणून आनंद होता. पहिल्याच वेळेला लग्न झाल्यापासून पहिल्याच वेळेला तू जाऊ लागला सासरवाडीला. आणि मग आता जवळ बोया नाही, बस जास्त दिवस काय थांबणार नाहीत, ते येतील, जेवण करतील, लगेच निघून जातील. पण मग जावाई बुवाचं स्वागत झालं पाहिजे, त्यांच्याकरता म्हणून स्वयंपाक केला पाहिजे, म्हणून कितीतरी त्यांनी अट्टास केला. लग्नामध्ये लोक जेवढा अट्टास करतात तेवढा जावाई बुवाच्या जेवणासाठी त्यांनी अट्टास केला, मोठा मंडप दिला. गावातला पाटील माणूस, आपला जावाई येणार तर मग एकटा कसं काय, सगळ्या गावातली मोठी मोठी मंडळी सोबत बसली पाहिजे जेवायला. मोठा मंडप दिला, सगळे पक्वान्न केले, सगळ्या गावाला आमंत्रित केलं जेवणासाठी. ज्या दिवशी येणार त्या ज्या वेळेला येणार, पूर्वी बस असायच्या थोड्या अशा, ज्या बसने येणार त्या बसची वाट पाहत बसले सगळे. बस स्टँडवर जाऊन उभे राहिले, येतील आता जावई भाऊ. बस येण्याच्या अगोदरच अर्धा तास सगळे जाऊन तिथं उभे राहिले. बस तर वेळेतच येणार, बसची वाट पाहत होते, बसचा वेळ झाला, बस आली, उभे राहिले, लोक उतरले आणि हल्ली बस, जावई काही उतरलाच नाही. ते म्हटलं असं कसं काय, पाहुण्यांना वाटलं त्या जवळ झोपले का काय, झोपीप लागली काय त्यांना गाडीमध्ये, असं वाटलं काय का आलीच नाही काय झालं. पण तेवढ्यामध्ये थोडी पुढं गाडी गेली आणि पुन्हा गाडी थांबली. कंडक्टरने बाहेर हात काढला आणि त्या पाटलाचं नाव घेतलं, ओ शंभराव पाटील कोण आहे? तो धावतच गेला, मी आहे, तुमच्या पाहुण्याने तुमच्या जवळ एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी त्याच्या हातामध्ये दिली, गाडी निघून गेली. चिठ्ठी त्यांनी ती हे केली, वाचली, तर चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं,
की मला कारखाना सुरू झालेला आहे, अचानक कारखाना सुरू झाला आणि मला आता येणं होत नाही, त्याबद्दल मला क्षमा असावी. कसं वाटलं असं त्या पाहुण्याला, त्या सासऱ्याला, त्या लोकांना कसं वाटलं असं? फार दुःख झालं त्यांना, फार दुःख झालं. ती सासूबाई तर तिथं बसस्टँडवर आली नव्हती, पण मग घरावरती वरती माडीवर चढून कधी जावं येतील जावयांना पाहण्यासाठी नुसती चक्रच मारीत होती, पण जावय बो आलीच नाही. आता जावय बो नाही आले तर बसस्टँडवर कवर थांबतील सगळे आले घरी. आता जावय आले नाही, स्वयंपाक तर खूप केलेला आहे, लोकांना बोलवलेलं जेवण जेवणासाठी, मग ते तर जेवण तर करावं लागतील. लोकांनी सांगितलं बघा पाहुणं तर नाही आले, पाहुणे तर नाही आले, मग घ्या तर बसून घ्या. बसले सगळे, लोकांना काय पाहुण्याचं घे नाही, मिष्टान्न मी तर जना हा. सगळे जेवले, स्वयंपाक सुंदर केलेला होता, पंचपक्वान्नाचं जेवण होतं, सगळ्यांनी दाबून जेवले, काही शिल्लक नाही ठेवलं. सगळं जेवढा स्वयंपाक केला होता तेवढा संपला सगळा, म्हणजे थोडासुद्धा फेकून दिला नाही, शिल्लक राहिला नाही काही. पण तरी सासूबाई तिच्या तोंडाला पट्टा सुरू होता, सासरीला तिच्या जवळ गेलं का ती म्हणायची अहो एवढं केलं, हो एवढं केलं वाया गेलं, एवढं केलं आणि वाया गेलं, एवढं केलं आणि वाया गेलं, सारखं चालू, सारखं तिचा तोंडाचा पट्टाच बंद होईना. एक जण म्हटला अहो अहो काकू काय वाया गेलं, म्हणजे किती स्वयंपाक केला होता, किती खर्च केला होता, सगळा वाया गेला. कशाचा वाया गेला, किती लोक जेवले, सगळ्यांनी ते फस्त केलं सगळं, काही शिल्लक नाही राहिलं, थोडं टाही थोडंही टाकून द्यावं नाही लागलं, सगळं कारणी लागलं आणि तुम्ही म्हणता वाया गेलं. सासूबाई म्हणली अरे मूर्खा, हे लोकांकरता केलंच नव्हतं ना, हे कोणाकरता केलं होतं, हे जावयाकरता केलं होतं, जावयाकरता केलेलं अन्न, जावयाकरता केलेला खर्च, तो जावाईच नाही आला तर मग बाकीच्या लोकांनी खाऊन काय उपयोग आहे, ते वायाच गेलं, कारण ते लोकांकरता नव्हतंच, ते कोणाकरता होतं, जावयाकरता होतं. तसं मनुष्य देह हा भक्ती करण्याकरता, भक्ती करण्याकरता, आणि मनुष्य देह भक्ती करण्याकरता असून जर भक्ती नाही केली आणि बाकीचंच केलं तर ते मनुष्य देह वायाच गेला, कारण भक्ती नाही केली. विषय नुसते मिळवले, विषय भोगले, कितीही विषय भोगले तरीही हा देह वायाच गेला, आणि यांचा वाया जाऊ लागलाय, देह वाया जाऊ लागलाय, देव दुर्लभ देह मिळालाय आणि तो वाया जाऊ लागलाय, व्यर्थ जाऊ लागलाय. तुकोबाबांना ते पाहवत नाही आणि म्हणून तुकोबाबा खेद व्यक्त करतात, अरे 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 नुसते विषयामध्ये अशा प्रकारचे गुरफटलेले. नरदेहासारखं निधान यांच्या हाताला लागलेलं आहे, अशा प्रकारचं स्थान पुन्हा पुन्हा मिळत नाही, पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. आणि हा नरदेह यांचा असा व्यर्थ जाऊ लागलेला आहे म्हणून खेद व्यक्त करतात. आता कसं होईल, यांचं काय होईल, यांच्यावर कोण दया करेल, आता यांची कोण करील की वनुपजे नारायणी भाव पाऊणी ठाव नरदेह. आणि नुसते डोळे झाकून, नुसते विषय भोगू लागलेले डोळे झाकून, पुढं काय होईल, काय काय काही यांना दिसत नाही. विषयाचं सुख एवढ्या तेवढ्यापुरतं ते गोड वाटतं, पण पुढचं यांना काही दिसत नाही. पुढे अवघड यमदंड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. त्याचा परिणाम काय आहे, परिणाम त्याचा विषयासारखा आहे, विषयासारखा परिणामे विषमीव, परिणाम विषासारखा आहे, विषासारखा विषय भोगाचा. पण काय नाही, डोळे बंद करून घेतलेले आहेत, परिणामाचा विचार करत नाहीत, नरदेह कशासाठी आहे त्याचा विचार नाही, आणि नुसते केवळ विषय भोगू लागले. हे विषय भोगत 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 आपण मृत्यूच्या तोंडात जाऊ लागलेलो आहे, काळ आपला ग्रास करू लागलेला आहे याचंही भान नाही. पडोनी काळाचे आहारी तो गोबाबा म्हणतात,
कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाचे आहारी। या लोकांनी या संसारामध्ये असं कोणतं सुख धरलंय वा, यांना कोणतं सुख भेटतं इथं या संसारात, काय सुख या संसारात, काळाच्या तोंडात पडलेले आहेत, काळाच्या आहारात पडलेले आहेत। आहार आहार कशाला म्हणतात, आपण जे खातो त्याला काय म्हणतात, आहार म्हणतात। समजा मनुष्य आहे, त्याला जेवायला वाढलं, चांदीचं ताट आहे, त्या चांदीच्या ताटामध्ये पोळी आहे, त्या चांदीच्या ताटामध्ये भात आहे, त्याच्यामध्ये एका वाटीत वरण आहे, एका वाटीमध्ये बासुंदी आहे, एक लाडू आहे, एक करंजी आहे, एक जिलबीचा याडा आहे, हे अशा ह्या सगळ्या पक्वांनी जर ताट भरलेलं असेल तर ते ताटातले सगळे पदार्थ म्हणजे त्या व्यक्तीचा काय आहे, आहार आहे, आहार। आणि तो खाणार आहे, आहार हा खाण्याकरता असतो। त्या भाताचा, पोळीचा, बासुंदीचा, त्या सगळा नंबर त्याच्या आहारामध्ये लागलेला आहे, ते आता खाणार आहे, त्यातून आता ते नष्ट होणार आहे ते सगळे पदार्थ खाऊन। तसं हे सगळे देह काळाच्या आहारात पडलेले आहेत, काळाच्या ताटात पडलेले आहेत। ताटात म्हणण्यापेक्षा तोंडात गेलेत, अर्धं गिळलंय काळाने, तरी हे यांना विषयात सुख वाटतंय। काळ आपल्याला गिळू लागलेला हे दिसतच नाही, त्याच्याकडे लक्षच नाही, कसं यांना हे सुख वाटतंय या संसारात, काय माहिती कोणतं सुख वाटतंय। काळ गिळू लागला तर यांना या संसारात विषयात सुख वाटतंय। जशी बेडकी असते ना, बेडकी तिला साप गिळीत असतो, सापाने अर्धं गिळलेलं असतं, अर्धी बेडकी सापाच्या तोंडात गेलेली असते पाठीमागून, तिचं तोंड बाहेर असतं, गिळलेलं नसतं अजून फक्त बेडकीचं, आणि त्या बेडकीच्या तोंडासमोर असं एखादं काहीतरी माशी बिशी चिलड बिलड काहीतरी येतं असं, आणि माशी अशी जवळ आली की त्या माशीला गिळण्याकरता ती बिडकी अशी जीभ करते, कशाकरता, त्या माशीला गिळण्याकरता, माशीला गिळण्याकरता तिनं जीभ बाहेर काढली। पण त्या बाईला हे कळना की आपल्याला सर्प गिळू लागलाय, आता त्या माशीला गिळून काय करायचंय, याचही तिला भान नाही की आपल्याला सर्प गिळू लागलाय। अर्ध सापाने गिळलेला आहे तरी ती बिडकी काय करते, माशी गिळण्याकरता जीभ बाहेर काढते, आणि ती मासे गिळण्याचा प्रयत्न करते। अगं बाई शाणी हो जरा, तुला साप गिळू लागलाय। तस मनुष्याला काळ गिळू लागलाय, काळाच्या तोंडात पडलेत आपले सगळे शरीर, तरी आपण विषयातच सुख मानतोय। काय या विषयात सुख, कोणतं सुख या विषयात, तुकोबाबा म्हणतात कोण सुख धरिले संसारी, या संसारी कोण सुख धरिले, या लोकांनी या संसारामध्ये कोणता असं सुख धरून ठेवलंय, कोणत्या सुखाला धरून बसलेत। या काळाच्या तोंडात पडून सुद्धा यांना हे सोडा वाटत नाही, सुटत नाही। कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाचे आहारी, काळाचे आहारी पडोनी संसारी कोण सुख धरिले, संसारात असं कोणतं सुख धरून बसले ते। सगळे महाराज काळाच्या तोंडात पडलेले आहेत, सगळे काळाच्याच तोंडात जाऊ लागले, सगळे कोणी दुसरीकडे जात नाही, सगळे काळाच्या तोंडात जाऊ लागले। जो जन्माला येईन तो जो निघतो, तो कुठं निघतोय, काळाच्या तोंडात जाण्याकरता निघतोय, कोणी बाहेर दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही। आणि इतक्या वेगानं जाऊ लागलेले आहेत काळाच्या तोंडात, इतक्या वेगानं जाऊ लागलेले आहेत की तो वेगही लक्षात येत नाही। अतिवेग असेल तर तो अतिवेग लक्षात नाही येत, तो स्थिर आहे असं वाटत असतं। तसं पंखा आहे ना, सावकाश जर फिरायला लागला पंखा तर असं वाटतं की पंखा फिरतोय, पण तो जर त्याच्या शेवटच्या स्टेपला तो हे केला, जास्त फिरू लागला, तर तो इतका फिरतो की मग हा पंखा फिरतोय असंही वाटत नाही। अतिवेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होत असतो।
जन्मलेला प्रत्येक व्यक्ती इतक्या वेगाने तो काळाच्या तोंडा जाऊ लागलेला आहे, तो वेगच इतका आहे की तो वेगच लक्षात येत नाही की आपण तिकडे जाऊ लागलो म्हणून. प्रत्येक जण काळाच्या तोंडात, प्रत्येक जण काळाच्या हवी पडलेला आहे. कुणी एखादा त्याच्यातून थोडस बाजूला निघण्याचा प्रयत्न करतो, पण नाही नाही नाही, तोंडातच जातो तो. कितीही त्यांनी त्या प्रवाहातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू द्या, तोंडातच जातो तो, काळाच्याच तोंडात जातो. अशी कितीही उदाहरणं, कितीही उदाहरणं देता येतील आपल्याला. व्यासांचा एक शिष्य होता, दास त्याचं नाव होतं. व्यासांचा शिष्य, दास त्याचं नाव. व्यासांना असं वाटलं, व्यास हे चिरंजीव आहेत, एका कल्पाचा विषय, कल्प संपेपर्यंत व्यास तसेच राहणार. आणि तो दास त्यांच्या सेवेमध्ये होता, चांगली सेवा करत होता, त्याची सेवा व्यासांना आवडत होती. व्यासांना असा विचार आला की आपण तर चिरंजीवी आहोत, कल्पापर्यंतचं आपल्याला आयुष्य आहे, पण आपला शिष्य हा दास हा तर लवकरच मरून जाईल. चांगला आहे स्वभावानी, सेवा चांगली करतोय, जर आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत यालाही तेवढंच आयुष्य प्राप्त झालं तर आपली शेवटपर्यंत आपली सेवा करीन. पुन्हा शिष्य बदलण्याची गरज नाही, सगळे शिष्य असे सेवा करणारे भेटत नाही. व्यासांच्या मनात हा विचार आला आणि या दासाला आपण कल्पापर्यंत चिरंजीवी करून घेऊ. काळाच्या तोंडात चाललेला हा दास त्याला आपण त्या तोंडातून सोडून घेऊ, म्हणजे त्याला अमर करू, त्याला मरू द्यायचं नाही, हा विचार व्यासांच्या डोक्यात आला. पण याचं मरण कधी आहे, कुठं आहे, काय आहे, कसं आहे, आणि ते थोडंसं वाढवून घेऊ त्याचं आयुष्य याच्याकरता. म्हणून आता हे सगळं ते मारणं बिरणं सगळं गांभीर्यामाचं असतं. म्हणून दासाला घेऊन व्यास यमलोकी गेले. व्यास आल्यानंतर सगळं स्वागत वगैरे झालं. यमाने विचारलं की कसं काय महाराज, येणं केलं काय? दास बाहेर उभा होता, दारामध्ये दास उभा होता, व्यास आत गेलेले होते. मग सांगितलंय म्हणे, यमाला सांगितलं धर्माला की म्हणे माझा एक शिष्य आहे, दास त्याचं नाव आहे, आणि त्याचा मृत्यू कधी आहे, काय आहे, मला त्याला अमर करायचं आहे, एक कल्पाचं आयुष्य त्याला मागून घ्यायचं, त्याच्याकरता मी आलो आहे. यमाने सांगितलं बघा म्हणे, लोकांना ब्रह्मदेवानी जे आयुष्य दिलेलं असतं तेवढं आयुष्य भरल्यानंतर माझे मी दूध पाठवत असतो आणि मग ते त्यांना इथं घेऊन आणलं जातं. ते आयुष्य वाढवणं कमी जास्त करणं ते माझ्या हातचं नाही. मग माझ्या वर एक देवता आहे, त्या देवतेकडे तुम्हाला जावं लागेल. व्यासांनी मग तुम्ही चला तिथं जरा थोडंसं वशिला लावा. मग व्यासांच्या शिष्याला आयुष्य वाढवून पाहिजे म्हणून व्यास त्या यमाला घेऊन, दासाला घेऊन वरची जी देवता होती मृत्यू देवता, त्या मृत्यू देवतेकडे गेले. त्या देवतेला पुन्हा तिथं चौकशी केली. त्या मृत्यू देवतेने सांगितलं माझ्यावर एक देवता आहे, तिथं जावं लागेल. मग त्या मृत्यू देवतेला घेऊन, त्या यमाला घेऊन आणि आपल्या दासा शिष्याला घेऊन व्यास पुढच्या देवतेकडे गेले. एक भवितव्य नावाची देवता होती, भवितव्य नावाच्या देवतेकडे गेले. तिथं विचारलं, मग त्या भवितव्य देवतेने सांगितलं ब्रह्मदेवाचा लेख आहे, आम्हाला बदलता येत नाही, आपल्याला ब्रह्मदेवाकडे जावं लागेल. मग सगळी मंडळी ब्रह्मदेवाकडे गेली. दासाला घेऊन गेले दास, व्यास महर्षी, यम, मृत्यू देवता आणि भवितव्य नावाची देवता, ह्या सगळ्या देवता कुठं गेल्या? ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाचं काहीतरी जप धारणा वगैरे काहीतरी चालू, थोडा वेळ थांबले आणि मग ब्रह्मदेव मोकळे झाल्यानंतर सगळ्यांनी त्यांना आत येण्याकरता परवानगी दिली. सगळे आत गेले आणि दास दारात उभा होता. ब्रह्मदेवाने विचारलं किंवा कसं काय व्यास महर्षी येणं केलं इकडं? व्यासाने सांगितलं की माझा एक शिष्य आहे, माझी सेवा चांगली करतो, म्हणून मला माझ्या मनामध्ये असा विचार आला की त्याला ही कल्पापर्यंतचं आयुष्य द्यावं. बरं ठीक आहे, बरं तो दास त्याचं आयुष्य कधी आहे, काय त्याचं तिथं बघू तरी.
म्हणून त्याचं सगळं ते खातं उघडलं त्याचं. ब्रह्मदेव हसले, सांगितलं व्यासा दास मेला म्हणे. कसं काय मेला? त्यांनी सांगितलं त्याचं मरणच असं लिहून ठेवलेलं आहे इथं, ज्या दिवशी सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या दारामध्ये दास येऊन उभा राहील आणि ब्रह्मदेवाकडं व्यास महर्षी यम आणि भवितव्य देवता हे भेटायला येतील, त्या दिवशी दासाचं मरण ब्रह्मदेवाच्या दारामध्ये निश्चित आहे. व्यास दास मेला म्हणेन बघायला तर खरंच दास मरून पडला होता. व्यासांचा शिष्य व्यास ज्याच्या मरणाचा मरण टाळण्याचा प्रयत्न करतात, काळाच्या तोंडामध्ये चाललेला दास त्याला बाजूला ओढण्याचा प्रयत्न व्यासाने केला तरी त्याचं मरण चुकत नाही, ती काळाच्या तोंडात जातोच. असे प्रत्येक जीव काळाच्या तोंडात गेलेले, प्रत्येक जण काळाच्या तोंडात चाललेला आहे. प्रत्येक जण सगळ्यांची धाव काळाच्या तोंडातच आहे. अर्जुनांनी म्हटले ना, यथा नदीनां बहोम भुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवंती तथा तवामी नवलोकवीरा विशंती वक्तव्याण्यभिवी ज्वलंती. तुझ्या त्या अशा भयंकर अशा प्रकारच्या त्या तोंडामध्ये देवाचं ते विराट रूप होतं का नाही? हे सगळे लोक पावसाळ्यामध्ये नद्या जशा समुद्राला जाऊन मिळतात अतिशय वेगाने, तसे हे सगळे तुझ्या तोंडात प्रवेश करू लागलेले आहेत. सगळे काळाच्या तोंडात जाऊ लागलेले आहेत. सगळे काळाचा हार बनलेले आहेत. काळाचा हार सगळ्यांना मरावं लागणार आहे. मृत्यूच्या तावडीतून कुणी सुटणार नाही. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. कितीही श्रीमंत असला, कितीही सत्ताधीश असला, कितीही मोठ्या पदावर असला, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. म्हणजे प्रत्येक जण काळाच्या तोंडातच पडलेला आहे, काळाचाच आहार बनलेला आहे. पण काळाचा आहार बनून सुद्धा यांनी संसारातच काय सुख धरलंय, कोणत्या सुखाला धरून बसलेत काय माहिती? म्हणतात तुकोबा आहे, कोण सुख धरिले संसारी पडोनी काळाची आहावी, मापया लागले शरीरी झाली आवरी सळे ओढीती. मापया लागले शरीरी, या शरीराला माप लागलेलं आहे. प्रत्येकाच्या शरीराला काय झालेलं आहे? माप लागलेलं आहे. ज्यावेळेला माप संपेल त्यावेळेला काळ त्याला गिळणार आहे, काळाच्या तोंडात पडणार आहे, आहार म्हणून ताटात आलेलं आहे. माप लागलेलं आहे. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं, कुणाचं 50 वर्षाचं, कुणाचं 70 वर्षाचं, कुणाचं 80 वर्षाचं, कुणाचं 100 वर्षाचं, कुणा 125 वर्षाचं. 125 नाही असं शक्यतो कुणी, पण असं ठरलेलं असतं, माप असतं. आणि जसे जसे दिवस जातील तसं तसं त्याचं ते आयुष्य काय होत जात असतं? कमी कमी होत जातं, माप भरत जातं ते. आणि काळ वाटच पाहत असतो, घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. अजून किती वेळ, किती अजून वेळ आहे याचं माप संपायला? किती वर्ष आता, किती वर्ष याचं आयुष्य? हां एवढे 70 वर्ष. किती झालेत? 60 झालेत काय? बरं, 60 वर्ष होऊन 3 महिने झालेत काय? हां मग अजून एवढे रिकामी कधी होता ते? एक दिवस मोजित नाही, घडी घडी एक एक घडीनं असं मोजित असतं, एवढ्या घडी राहिल्या, एवढ्या घडी संपल्या, असं काळ वाटच बघून असतो याला गिरण्याकरता. माप या लागले शरीरी, या शरीरी माप लागले. आणि एकदा का ते माप झालं भरलं की झाल्या वरी सळे उडी ती. माप झालं भरलं की झाल्या बरोबर सळे, म्हणजे तत्काळ त्याला ओढतात शरीरातून त्या बाहेर, त्या शरीरात नाही ठेवीत, ओढतात त्याला बाहेर. त्याची इच्छा नसली तरी त्याला ओढतात बाहेर. बाहेर काढतात म्हणजे त्याला मरावं लागतं, तर मग मरून पडतं ते शरीर. नको वाटतं ते मरावं? कोणाला वाटतं? कोण आहे असा जगामध्ये की त्याला मृत्यू आवडतो? मृत्यू कोणालाच आवडत नाही. पण मग नुसते विषयच भोगीत राहिला तर त्याची इच्छा नसताना त्याला बाहेर ओढतात. ओढतात कोण? यमदूत येतात, पाश टाकतात,
ओढतात त्याला. कसं होत असेल त्यावेळेला, किती आसक्तीनं, किती जीव लावून हे सगळं गोळा करून ठेवलेलं असतं आणि हे सगळं सोडून जायचं असतं, शरीरसुद्धा सोडून जायचं असतं आणि त्याची इच्छा नसते. आणि इच्छा नसताना त्याला बळच अशा प्रकारे ओढतात, नाही ओढत मारतात त्याला. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, उढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना धरी जेतो. मारतात त्याला. कशी भयान स्थिती असेल कल्पना करा. ही प्रत्येकावर येणार आहे, आपल्यावर येणार आहे. ज्यावेळेला यमदूत येतील, आपलं आयुष्य भरलेलं असेल, संपलेलं असेल, माप पूर्ण झालं, आणि ज्यावेळेला येतील आणि त्यावेळेला ओढतील, त्यावेळेला कसं होईल हे लोकांना दिसतच नाही, त्याला ते पाहतच नाहीत. आणि डोळे झाकून नुसते विषय भोगू लागलेत म्हणून तुकोबाबांना खेद वाटतोय. तुकोबाबा म्हणतात की हे ओढतील, झाले यावरी सळे ओढीती. आणि मग शेवटी त्यांचं काय चालेल तिथं? ज्यावेळेला वाहेर ओढतील त्यांना, यमदूत प्राण ओढायला येतील, त्यावेळेला तिथं त्यांचं काय चालेल? पैसा कामाला येईल? आयुष्यभर कमवून ठेवलेला पैसा कामाला येईल? त्याची पत्नी कामाला येईल? एक नाही, दहा असले तरी कामाला येतील? मुलं कामाला येतील? नाही, कोणी कोणी कामाला येत नाही. मुलंही त्या यमदूतापासून त्याला वाचवू शकत नाहीत, पत्नी वाचवू शकत नाही, पैसा वाचवू शकत नाही, कोणी कोणी वाचवू शक. काळाचीही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजची कामिना दूर आहे. कोणी कोणी त्याला सोडवायला येत नाही. हे सगळे चौकून बसलेले असतात. बायको असते, मुलं असतात, नातवंड असतात, सखेस वगैरे गोळा झालेले असतात, एवढं मोठं घर असतं, कितीतरी त्या धना त्या घरामध्ये ऐश्वर असतं, संपत्ती त्यांनी कमवून ठेवली असते आयुष्यभर, काहीच कोणी तिथं काहीच कामाला येत नाही ते. आणि हे यमदूत ओढतात, घाबरून जातो, घाबरून जातो, कोणीच कामाला येत नाही, आता कसं होईल असं दीन बनत. मग त्यावेळेला ते दीन बापुडी होतील शेवटी, आयुष्यासवे झाले या तुटी, भोगिले मागे पुढे ही कोटी, होईल भेटी जन्माशी. तुकोबाबा म्हणतात आयुष्यासवे तुटी झाले या शेवटी बापुडी होतील. आयुष्याची तुटी झाल्यावर आयुष्य संपलं, आयुष्य तुटलं, संपलं आता, मग शेवटच्या वेळेला काय होतील हे विषय भोगणारे लोक, असे दीन होऊन जातील. ज्यावेळेला त्यांचा प्राण ज्यावेळेला यमदूत ओढतील त्यावेळेला दीन होऊन जातात, काही चालत नाही, कारण बाकीची शक्ती काही कामाला येत नाही. केविल वाणं, दीन वाणं, अशा प्रकारचं ते होऊन जातात. नेतात ओढून, मग इथून ओढून नेल्याच्या नंतर झालं, एकदा ओढून नेलं म्हणजे संपलं असं नाही ना, तसं नाही. ते यमदूत नेऊन पुन्हा त्याला कितीतरी त्रास देतात यमलोकामध्ये, पुन्हा त्याला वेगवेगळ्या यवनीमध्ये जन्माला घालतात, आणि कितीतरी जन्माला घालून पुन्हा मारतात, पुन्हा जन्माला घालतात, पुन्हा मारतात, पुन्हा जन्माला घालतात, पुन्हा मारतात. आणि असं जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, आतापर्यंत कितीतरी वेळेला भोगलंय जीवानी. भोगिले मागे, मागे भोगिले, आणि मग पुढेही कोटी जन्माशी भेटी होईल, आणि पुढं सुद्धा करोडो करोडो अशा प्रकारच्या जन्माची त्याला भेट होईल. जर याने या जन्मामध्ये नवदेह प्राप्त होण्याचं भजन नाही केलं, भक्तिभाव अंतकरणामध्ये भगवत चरणाविषयीचा नाही धारण केला, तर त्याला मागही अनेक जन्म भोगले
आणि पुढेही त्याला अजून करोडो करोडो जन्म काय करावे लागतील, त्याला भोगावे लागतील, त्या अनेक जन्माची कोटी जन्माची त्याला काय होईल, भेट होईल. आणि जन्माची भेट म्हणजे मृत्यूची भेट असे, कारण एक जन्म झाला आणि दुसरा घ्यायचं म्हटलं त्याला मध्ये मरावंच लागतं, मेल्याशिवाय पुन्हा जन्म भेटत नाही. जन्म घ्यायचं म्हटलं की मरावं लागतं, मेला की पुन्हा जन्म, जन्मला की पुन्हा मेला, असं सारखं 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 भोगीत आलाय, पुढेही भोगावं लागेल. कसं होईल यांचं? का नाही डोळे उघडीत हे? काय काय या विषयात यांना सुख वाटतंय? तुकोबा राय अशा प्रकारची खंत व्यक्त करतात. जुंतिले घाणा बांधोनी डोळे, मागे जोडी आरतेनेही पोळे, चालिलो किती ते नकळे, दुःखे आरंभळे भूक तहान. तुकोबा राय म्हणतात, उदाहरण दिलंय त्या घाण्याच्या बैलाचं. बैल असतो ना तो घाण्याचा तेल्याकडं, घाण्याला झुंपलेलं असतं, त्याला गाडीचा बैल वेगळा, नांगराचा बैल वेगळा, वखराचा, म्हणजे बैल तोच असतो पण त्याला त्याची चाल वेगळी असते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. गाडीचं वेगळं असतं, गाडीला झुंपल्यानंतर तो जिथून असतो तिथून गाडी झुंपली. एकदा तुम्हाला गाडीत बसला, ज्या ठिकाणी जायचं मग तिथं जाऊन तो बैल थांबतो, मग बैलाला लक्षात येतो की आपण अमक्या ठिकाणाहून निघालो, अमक्या ठिकाणामध्ये गावं लागले, अमक्या ठिकाणाला येऊन पोचलो. त्याचे डोळे उघडे असतात. घाण्याला झुंपलेला जो बैल असतो ना त्याचे डोळे झाकलेले असतात, डोळे बांधून ठेवतो तो, आणि तो काही कुठं असं कोणत्या गावाला जात नाही घाण्याला झुंपलेला बैल, तिथं जागेवरच फिरत असतो. पण त्याच्या लक्षातच येत नाही आपण जागेवरच फिरतो म्हणून. कुठून निघालो, कुठं चाललो, आता कुठपर्यंत आलो, हे काय काय त्याला कळत नाही. नुसतंच चालावं लागतं, नुसतंच चालावं लागतं. आणि नाही चाललं की मागून असं त्यांनी ते अशा ताराचं अंकुचीदार मागून असं केलेलं असतं, असं अंकुचीदार असं टोचायला, त्याला हार मानतात. हार हार असा तो टोचित असतो तो तिली. चालला तर ठीक आहे, नाही तर मग टोचलंच, मागून टोचलं की ते चालतच. मग झुंपिले घाणा बांधोनी डोळे, डोळे बांधोनी घाणा झुंतिले, डोळे बांधून त्या बैलाला काय केलं, घाण्याला झुंपलं. आणि मग नाही चालला तो बैल की मग मागे जोडी आर, मागे आर तिथं जोडूनच ठेवलेला असतो टोचायला, टोचतो लगेच, चालावं लागतं मग बिचाऱ्याला. आर टोचतो मागून म्हणून चालतो. आणि मग त्या चालण्याच्या आणि त्या टोचण्याच्या त्याला कितीतरी दुःख होते नाही पोळे. त्यांनी ते असं त्याचं पूर्ण चित्त असं पोळून जातं, तप्त होऊन जातं, दुःखी होतो तो. चालतच राहावं लागतं. चालिलो किती ते नकळे, व किती चाललो आतापर्यंत, किती किलोमीटर झालं ते बी कळत नाही. डोळे बांधलेले असतात, काही काही दिसत नाही डोळे बांधलेले असल्यामुळं. आणि भूक लागते, तहान लागते, त्या तहानेचं भुकेचं खूप दुःख होतं आणि त्या दुःखाने असा भाजून जातो. भूक तहान दुःखे आरंभळे, भुकेचं तहाना तहानेचं दुःख त्या दुःखाने असा भाजून जातो. खूप दुःख होतं त्या बैलाला. हे बैलाचं सांगितलं उदाहरण, बैलाचं सांगायचंच नाही, पण या बैलाचं जसं आहे तसं जीवाचं आहे. जीवाचे जसे डोळे बांधलेले आहेत, हां बैलाचे जसे डोळे बांधलेले आहेत तसे जीवाचे डोळे बांधलेले आहेत. म्हणजे बैलाला जसं दिसत नाही आपण किती चाललो, तसंही जीवाला दिसत नाही आपण किती चाललोय. आपल्याला वाटतं आपला आता जन्म झालाय, येड हळद, कितीतरी वेळेला जन्म झालाय आपला, कितीतरी लांबून कितीतरी येवणीमधून आपण फिरत आलेलो आहे आणि चालतच आलोय. नाही चाललो की मागून फटका आहेच, किती चाललो हे बी कळत नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोवरा. किती जन्म झाला फेरा, त्या बैलाची आपली स्थिती सारखीच आहे, त्याला कळत नाही किती चाललो. आपल्याला तर काय कळतं किती चाललोय,
कुठून कुठून किती फिरून किती फिरून आलोय, काय कळते? काही कळत नाही, नाही चाललो की फटके. आणि चालून चालून खूप आपण काय झालोय, दुःखी झालेलो आहे, सीन झालेला आहे, भूत जन्म झाला फेरा. पण एवढं दुःख, एवढं जन्म, हे जन्म मृत्यू कशामुळे आपल्याला घ्यावं लागतं हे सगळं? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? एवढे जयाचे निमित्त प्रारब्ध क्रियमान संचित, ते हे देह मानुनी अनित्य, न करीती का नित्य नामस्मरण. तुकोबा काय म्हणतात की हे जे दुःख भोगावं लागतं जीवाला, या सगळ्याचं निमित्त एवढं आहे. काय? प्रारब्ध क्रियामान संचित. मनुष्य जीव मनुष्य देहामध्ये कर्म करत असतो, त्याला क्रियमान म्हणतात. त्याला काय म्हणतात? क्रियमान म्हणतात. आता आपण जे करतो त्याला काय म्हणतात? क्रियमान कर्म म्हणतात. हे क्रियमान केलेलं कर्म संचितामध्ये जातं, म्हणजे असं साठवून ठेवलं जातं संचितात गोडवानासारखं. आणि मग पुन्हा त्याच संचितातून ज्या वेळेला हा मनुष्य देह संपल्यानंतर त्याला पुन्हा त्या संचितातून थोडं 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 थोडंसं त्याला भोग देण्याकरता कर्म आणलं दिलं जातं, ईश्वर देत असतो, त्या कर्माला काय म्हणतात? प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध आणि हे आपणच केलेलं कर्म, मग ते संचित क्रियामान प्रारब्ध सगळं ते हेच आपल्याला काय करत असतं? दुःख देत असतं. कर्मामुळंच आपल्याला जन्म असतो, कर्मामुळंच आपल्याला मृत्यू असतो, आणि कर्मामुळंच आपल्याला या जन्म मिळाल्यानंतर त्या जन्मामध्ये जे सुखदुःखाचे भोग असतात हे सगळे कर्माच्या योगानं होत असतात. कर्माचे जसं कर्म असेल तसा जन्म आणि तसे भोग असतात. पुण्याचं कर्म असेल तर चांगले जन्म, चांगल्या योनीमध्ये जन्म असतात आणि चांगले भोग असतात. पापाचं कर्म असेल तर नीच योनीमध्ये जन्म आणि नीच अशा प्रकारचे भोग असतात, दुःखाचे भोग असतात. कर्मामुळे हे सगळे भोग आहेत. कर्म जसं असेल तसं शरीर प्राप्त होतं. कर्म जिथं ठेवेल तिथं त्याला त्या राहावं लागतं. जितके दिवस ठेवील तितके दिवस राहावं लागतं, आणि जसं ठेवील तसंच राहावं लागतं. म्हणजे हे सगळं दुःख जन्म मृत्यू हे सगळं कर्मामुळे, ह्या सगळ्याचं कारण कोण आहे? कर्म. कर्मामुळं शरीर आणि शरीरामुळं दुःख. कर्मामुळं शरीर भेटतं आणि शरीर शरीराला यायचं म्हटलं की जन्माला यावं लागतं. जन्म दुःखच आहे आणि शरीराला शरीराला किती जन्मलेलं मरतच, मेलं तरी दुःखच आहे. हे सगळं दुःख प्रारब्ध क्रियमान संचित या कर्मामुळे. आणि या कर्मामुळे देह प्राप्त होतो आणि तो देह देहामुळं दुःख आहे. मग तो गोबाराय म्हणतात त्या देहाला हे अनित्य अशा प्रकारचं मानून नित्य असलेलं देवाचं नामस्मरण का न करीती? देह अनित्य मानुनी ते हे संसारी जीव या देहाला अनित्य अशा प्रकारचं मानून, देह नाशवंत आहे, देह जाणारा आहे, देह संपणारा आहे, देह नष्ट होणारा आहे, अशा प्रकारचं मानून, देहाचा आपला काही संबंध नाही अशा प्रकारचं मानून नित्य असलेलं देवाचं नामस्मरण का बरं लोक करत नसतील? का नाहीत करत नामस्मरण? भगवंताचं नाम तर नित्य आहे. भगवंताचं नाम कसं आहे? नित्य आहे. परमात्मा नित्य आहे, त्याचं नामही नित्य आहे. सार आहे, सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाम हे सत्य आहे. साच त्रिवार तो गोबाबाने सांगितलेले त्रिवार. जसं पांडुरंगाची सत्यता सांगताना सुद्धा त्रिवार सांगतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तसं भगवंताचं नामाची सत्यता सांगत असताना सुद्धा त्रिवार सांगतात, सत्य साच खरे. सत्य म्हणजे सत्यच, साच म्हणजे सत्यच, आणि खरे म्हणजे सत्यच. त्रिवार सांगतात त्रिवार. निश्चय होण्याकरता त्रिवार सांगावं लागतं.
नित्य असलेलं, नित्य म्हणजे सत्य, जे नष्ट होत नाही त्याला सत्य म्हणतात, जे नष्ट होत नाही त्याला नित्य म्हणतात. असं नित्य असलेलं देवाचं नामस्मरण हे लोक का नाहीत करत, का करत नसतील, का नसतील करीत लोक हे नामस्मरण? अहो म्हणले, नामस्मरण करायला काय गरीब आहेत ते, कस काय करतील नामस्मरण? अरे गरीब असले तरी चालतं ना बाबा, नामस्मरण करायला काय पैसेच लागतात असं थोडे. नाही नाही म्हणले, ते गरीब आहेत आणि ते कसं काय नामस्मरण करतील? तसं काय नाही बाबा, श्रीमंत असला तरी त्याला नामस्मरण करता येतं आणि गरीब असला तरी त्याला काय करता येतं? नामस्मरण करता येतं. कसं काय म्हणले? कारण नामस्मरण करण्याकरता काही खर्चच नाही, काही पैसे द्यावेच लागत नाही, का द्यावे लागतात? नाही. समजा एखादी आपल्याला वस्तू घ्यायची असली, काही भाजीपाला घ्यायचा असला तरी काय करावं लागतात? भाजी घ्यायची म्हणली की पैसे द्यावे लागतात, फळं घ्यायची म्हटलं तरी पैसे द्यावे लागतात, कपडे घ्यायचे म्हटलं तरी पैसे द्यावे लागतात, एखादी गाडी घ्यायची म्हटलं तरी पैसे द्यावे लागतात, एखादा मोबाईल घ्यायचा म्हणलं तरी पैसे द्यावे लागतात. काहीही तुम्ही घ्या तरी पैसे द्यावेच लागतात, मोल द्यावंच लागतं. नामस्मरण घ्यायचं म्हटलं तुम्ही म्हणता मोल नाही, असं कसं काय? हो तसंच आहे, नामस्मरण घ्यावं घ्यायचं म्हटल्यानंतर तुम्हाला मोल कुणीच मागत नाही का? मागतं कुणी? हो तुम्ही आमची भाजी घेतली मग पैसे द्या, लोक म्हणतात. हो तुम्ही नामस्मरण घ्यायला लागले पैसे द्या, कोण म्हणतं काय? देवतोही म्हणतो काय तुम्ही माझं नाम घ्यायला लागले पैसे द्या? नाही, नामस्मरणाकरता मोल लागतच नाही, काही पैसे मोजावेच लागत नाही, खर्च काही होतच नाही. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे न वेचता मोल, तो हा यासी महाग विठ्ठल, वेचिता फुकाचे बोल केवढे खोला भागिया. न वेचता मोल, न वेचता मोल म्हणजेच मूल्य, काही खर्च न करता हे नामस्मरण घेता येतं, देवाला घेता येतं, पण तरी सुद्धा हा विठ्ठल यासी महाग, या लोकांना काय झालाय? महाग झालाय, महाग. कसं काय महाग झालं? कोणी घेतच नाही, फुकट आहे तरी कोणी घेत नाही, देवाला कोणी घेत नाही, देवाचं नावही कोणी घेत नाही. कुणी घेईना झालं असं म्हणून तो कोबाबाने काय केलं? जाऊ दे, असं इथं आपल्याकडे येऊन कुणी घेत नाही, आपणही त्यांच्याकडे घेऊन जाऊ, देवालाच घेतलं एका टोपलीत, आणि नामही देऊ त्यांना, आणि देवही देऊ म्हणून निघाले तो कोबाबाई टोपल्यात घेऊन. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, देव घ्या, हो देव, देव घ्या देव. तो कोबाबाई लोक आले आहे काय, लोकांना वाटलं काय भाजी बिजी आली का काय आलं काय माहिती, काय काय महाराज काय आहे काय? नाही देव आहे, देव घ्या ना, देव हे देव, मग नाम घ्या. नामही कुणी घेईना, देवही कुणी घेईना. तो कोबाबा म्हणतात, कुठलाही मोल नसताना सुद्धा, मोल खर्च न करताना सुद्धा मी देऊ लागलो तरी कुणी घेत नाही, किती महाग झालाय विठ्ठल, म्हणजे फुकटही कुणी याला घेत नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, एक रुपया सुद्धा त्याला मोल लागत नाही. घ्या ना, अहो घ्या, देव घ्या, देवाचं नाम घ्या, कोणी घेत नाही, कोणी घेत नाही. तो गोबाबा म्हणतात, किती महाग झालाय, किती देव महाग झालाय, काहीही खर्च नसताना सुद्धा कोणी घेत नाही, कोणी घेत नाही म्हणून महाग आहे, त्याला काही मोल लागतं म्हणून महाग आहे असं नाही, कोणी घेत नाही म्हणून तो काय आहे महाग आहे. तो हा यासी महाग विठ्ठल, या लोकांना तो महाग झाला. या अभागिया फुकाचे बोलवे चिता केवडे खोल, हे जे अभागी लोक आहेत, करंट्या कपाळाचे लोक आहेत, संसारामध्ये येऊन नरदेहाला येऊन सुद्धा जे भगवंताचं नामस्मरण घेत नाही, करंट्या कपाळ, नामाशी विनमुख तो नर पापिया, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, सौभाग्य सदैव सौभाग्य तोची हरिरंगीनाचे, करंट्या कपाळाचे अभागी असलेले लोक फुकाचे बोल यांना वेचण्याकरता सुद्धा, फुकाचे फुकट असणारे भगवंताचं नामस्मरण ते बोल घेण्या, नामाचे बोल घेण्याकरता सुद्धा यांना किती खोल झाले, यांना किती अवघड झाले, यांच्या तोंडात नामच येत नाही म्हणतात तो कोबाबा, काय करावं? आणि यांनी जर आता नामस्मरण नाही केलं, यांनी जर देवाचं नाव नाही घेतलं, तर यांचा देह वाया जाईल, यांचा जन्म वाया जाईल,
मनुष्य देह निरर्थक होईल यांचा, आणि पुढं काय माहिती यांना मनुष्य देह पुन्हा कधी प्राप्त होईल, त्याची काही शाश्वती नाही. म्हणून तुकोबाबाई खंत व्यक्त करतात. तुकोबाबाई म्हणतात काय करू, कोण सुख धरिले संसारी, पडो निकाळाचे हवी, माप या लागले शरीरी, झाली यावरी सळे उडीती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.